नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत व त्या गोष्टींपासून मिळणाऱ्या शिकवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाणीव होईल की दृष्टिकोनाचे महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे व सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपले आयुष्य कसे पूर्णपणे बदलून टाकू शकतो. पहिली गोष्ट आहे जिला मी म्हणतो तुझा आहे तुझपाशी. आफ्रिकेत एक सुखी व समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण की तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण की तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान माणूस आला. गप्पा चालू असताना हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन तो विद्वान माणूस करू लागला. तो शेतकऱ्याला म्हणाला, हाफीज, जर तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील आणि तुझ्याकडे जर एका मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री हाफीजला झोपच आली नाही. त्या विद्वान माणसाने केलेल्या हिऱ्यांचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं. आता त्याचं सुख आणि समाधान हरवलं होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि त्याच्या असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं, पण हे त्याला समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची सोय लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड फिरला पण त्याला हिरा काही सापडला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. त्याच मनस्थितीत हाफीजने बार्सिलोना नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. तिथे त्याला सूर्यप्रकाशात एक दगड चमकत असताना दिसला. आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून तो दगड ठेवता येईल असा विचार त्याने केला व तो दगड घरी घेऊन आला. त्याच दिवशी योगायोगाने दुपारी तो विद्वान माणूस तिथे येऊन पोहोचला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाफीज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही, पण आपण असा प्रश्न का विचारता आहात? तो विद्वान माणूस म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. नवीन मालक म्हणाला, हिरा कसे शक्य आहे? तो तर एक दगड आहे, मला आपल्या पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी भरपूर दगड आहेत. तेव्हा ते दोघेही शेतात फिरले व त्या दोघांनी आणखी काही दगड गोळा केले व तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखर हिरेच होते हा निष्कर्ष निघाला. त्या शेत जमिनीत खरोखर सर्वत्र हिरेच पसरलेले होते. दुसऱ्या गोष्टीला मी म्हणतो हिम्मत. डेव्हिड आणि गोलियतची कथा आपल्या सर्वांना माहितीच असेल, तरीही थोडक्यात सांगतो. गोलियत नावाचा एक राक्षस होता. तो गावकऱ्यांना फार छळायचा. एकदा डेव्हिड नावाचा एक पोरगेलासा मेंढपाळ त्या गावात आपल्या नातेवाईकांना भेटायला आला. त्याने गावकऱ्यांना विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? घाबरलेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाला आम्ही कसे हरवणार? तो केवढा बलाढ्य आहे, केवढा मोठा आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिडने उत्तर दिले, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या मोठ्या आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. व पुढे काय घडले ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. केवळ गोपनीच्या सहाय्याने डेव्हिडने गोलियतला मारून टाकले. मित्रांनो, राक्षसरूपी संकट तेच होते, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. या दोन्ही गोष्टींमधून आपण दृष्टिकोनाचे महत्त्व शिकलो. पहिली गोष्ट आपल्याला संधी शोधण्याचा दृष्टिकोन ठेवण्याचे शिकवते, तर दुसरी गोष्ट हिम्मतवान दृष्टिकोन ठेवण्याचे शिकवते. पहिल्या गोष्टीतील शिकवण, हाफीज देशोदेशी फिरला पण त्याच्या शेतातले हिरे पाहू शकला नाही. त्यामुळे आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरा मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या आणि उपयुक्त संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. म्हणूनच मी या गोष्टीला तुझे आहे तुझपाशी असे नाव दिले होते. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही, म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला फार महत्त्व आहे. दुसऱ्या गोष्टीतील शिकवण, माघार घेण्यासारख्या अवघड परिस्थितीत आपण कसे वागतो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. गावकऱ्यांपेक्षा वेगळा दृष्टिकोन असलेल्या डेव्हिडने भल्या मोठ्या राक्षसाला एक सोपं टार्गेट म्हणून पाहिलं व त्याला ठार मारलं. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन
ॲक्शन घेतली तर आपण मोठ्या संकटांना सुद्धा सहज पार करू शकतो। म्हणूनच मित्रांनो, जेव्हा आपण म्हणतो मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा त्यामध्ये दोन अर्थ असतात। पहिला अर्थ असा असतो की आपल्याला ते काम कसं करायचं हे माहीत नसते, म्हणजे आपल्याला ट्रेनिंगची गरज असते। किंवा दुसरा अर्थ असा असतो ते काम करण्याची आपली इच्छा नसते व त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधण्याचा दृष्टिकोन अवलंबणे गरजेचे असते। मित्रांनो, तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगतो। रोज सकाळी हा व्हिडिओ बघा, तुमच्या जीवलगांशी हा व्हिडिओ शेअर करा व दृष्टिकोनाच्या महत्त्वाबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करा। व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।